मी वैष्णवी, आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डोंबिवली येथील भोपर विभागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम संपन्न झाला. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे सरचिटणीस ॲडव्होकेट ब्रह्मा माळी व त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ तथा अप्पा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवर तसेच विभागातील नागरिक यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. यावेळी राष्ट्रवादीत नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळाही संपन्न झाला. माजी आमदार जगन्नाथ तथा अप्पा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. कल्याण डोंबिवलीचे आमचे सरचिटणीस या प्रभागाचे धर्मकर्ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 जयंतीनिमित्त आपण या महामानवाची आठवण केली. 131 वयानंतरही ही महान व्यक्ती सगळ्यांच्या लक्षात राहते. म्हणजे माणसं आपलं जीवन समाप्त झाल्यानंतरही जो जगतो तो खरा जगतो. आणि मला वाटतं त्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर हे अमर झालेले आहेत. आणि तुम्ही तरुणांना मी एवढंच म्हणेन की या भागात सुद्धा जे कोणी दलित असतील, आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, अशा लोकांची, दुर्बल घटकांची आपण तरुणांनी सेवा करा. राष्ट्रवादीचा पताका झेंडा आपण खांद्यावर घेऊन आमचे नेते माननीय शरद पवार साहेब, 82 तरुण आपण ज्याला म्हणू, त्यांनी महाआघाडी या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा चमत्कार घडवला. पण मला वाटतं पवार साहेबांचं एकच वाक्य तुम्हाला सांगतो की पवार साहेब सुद्धा आम्हाला सुद्धा एकच सांगतात की 80% तुम्ही समाजकारण करा, फक्त 10-20% राजकारण करा. मला वाटतं ते खरं आहे. जर जोपर्यंत आपण सर्वसामान्य जनतेमध्ये जात नाही, त्यांना मदत करत नाही, त्यांची सेवा करत नाही आणि त्यांना जे जे लागतं ते देत नाही, तर कुठलाही माणूस आपल्या मागे उभं राहणार. म्हणून माझी सर्व माझ्या महिला कार्यकर्त्या, यंग आज जे उपस्थित प्रवेश केलेले सर्व पदाधिकारी यांना मी सांगेन की येणारी महानगरपालिका हे आमच्यासाठी एक कडक व्रत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला यश पाहिजे असेल तर आपण सगळ्यांनी या भागातील सर्व नागरिकांशी तुमचा संपर्क होणे गरजेचं आहे. आणि मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार तुम्हाला दिले आणि हे विचार आपण या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवा. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.